सहा वाजून पंधरा मिनिटं झाली आहेत ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे दिव्यांगजनांच्या समस्यांविषयी समाजात जाणीव जागृती वाढावी हा दिव्यांगजन दिन साजरा करण्याचा उद्देश असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलंय आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत वर्ष दोन हजार एकवीस आणि बावीससाठीचे दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना राष्ट्रीय पुरस्कार वितरित करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या या कार्यक्रमात वर्ष दोन हजार एकवीससाठी पंचवीस व्यक्ती संस्था आणि संघटनांना तर वर्ष दोन हजार बावीससाठी एकोणतीस व्यक्ती संस्था आणि संघटनांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं नागपूरचे फुटबॉल कोच बिमल घोष आणि यांना द्रोणाचार्य जीवनगौरव तर जयसिंग चव्हाण यांना सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांग बंधू आणि भगिनींचे उत्तुंग मनोधैर्य आणि त्यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल त्यांचं कौतुक केलं आहे केंद्र सरकारनं दिव्यांगजनांसाठी अनेक अनक्क्रम सुरु असून त्यायोगे त्यांना त्यांचं कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळत आहे असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आज एका पंतप्रधान म्हणाले की राजेंद्र प्रसाद हे धैर्य आणि विद्वत्तापूर्ण प्रतीक असलेले महान नेते होते मोदी म्हणाले की डॉक्टर प्रसाद हे देशाच्या सांस्कृतिक घट्ट होते आणि भारताच्या विकासाची भविष्यवादी दृष्टीही होती ओबीसी आयोगाचा अध्यक्ष म्हणून विद्यमान ओबीसी प्रवर्गातील जातींना कसलाही धक्का लागू देणार नाही मागासवर्गीयांच्या आरक्षणात कसलीही कपात होऊ देणार नाही त्यांचे संरक्षण आणि प्रगती करता मी आयोगाचा अध्यक्ष आहे अन्य कोणत्याही जाती ओबीसीमध्ये घेण्याचा अधिकार मला नाही असं मत मराठा आरक्षणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष हंसराज अहिर यांनी आज नागपुरात व्यक्त केलं निवडीनंतर प्रथमच ते नागपुरात आले असताना विमानतळावर पत्रकारांशी ते बोलत होते भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचं नागपूर विमानतळावर जंगी स्वागत केलं पर्यटन संचालनालयामार्फत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत स्थळांचं मुंबई कोकण पुणे नाशिक नागपूर इथं टूर सर्किट तयार करण्यात आलं आहे या सर्किटमध्ये नागपूर विभागातील दीक्षाभूमी शांतीवन चिचोली ड्रॅगन पॅलेस नागलोक इन्स्टिट्यूट ऑफ बुद्धिझम या स्थळांचा समावेश आहे स्थळांची प्रसिद्धी आणि प्रचालन करण्याकरिता आज नागपुरात तीन चार आणि सात आठ डिसेंबर या कालावधीत एक दिवसीय निशुल्क सहल आयोजित करण्यात आली तसंच या सहलीमध्ये पर्यटन विभागाद्वारे टूर गाईड अल्पोपहार पाणी प्रथमोपचार किट इत्यादींची सुविधा देखील देण्यात आली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार